कोरोनामुळे लॉकडाऊन काळात बंद असलेली राज्यातली मंदिरं अजूनही बंदच आहेत आणि त्यामुळे मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. पुणे नाशिक नागपूरमधली ही आंदोलनं आहेत आणि नाशिकमधले आंदोलनात भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह अनेक साधू महंत वारकरी सुद्धा सहभागी झाले. पुण्यातही भाजपचं आंदोलन सुरू आहे. कसबा गणपती समोर मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर नागपूरमध्ये सुद्धा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. देशी दारूचं दुकान बियर बार मॉल्स हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रात फक्त मंदिरं आणि धार्मिक स्थळं बंद का असा प्रश्न यावेळी भाजपकडून विचारण्यात येतो. पण पुणे नाशिक आणि नागपूरमधली ही दृश्य पाहतोय. मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आग्रही आणि काहीसा आक्रमक झालेलं पाहतोय. या तीनही ठिकाणी आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे आणि राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी मंदिरांसमोर हा शंखनाद आंदोलनाचा घाट भाजपनं घातला. छत्रपतींचा विचार म्हणजे